सातारा शैक्षणिक व्यासपीठाचा जिथं बोर्ड लावलेला आहे सर्व संघटनांचा, त्या ठिकाणी आपली मनोगत होणार आहे, त्यामुळे सर्वांनी इकडे पाठीमागे यायचंय. या जरा रिक्षा आहे का, गाड्या इकडे ओढून घ्या. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाची 19 जुलैला सभा झाली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला सर्व संस्थाचालक संघटना, सर्व शिक्षक संघटना, सर्व शिक्षकेतर संघटना, मुख्याध्यापक महामंडळ आणि मुख्याध्यापक संघटना या सर्वांच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित करावा अशा पद्धतीनं निर्णय झाला. आणि आज हजारो नव्हे तर लाखोच्या संख्येनं आज राजवाड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर आज हा मोर्चा झाला. या मोर्चामध्ये सर्व संस्थाचालक, सर्व मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नव्हे तर पालक, विद्यार्थी हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते आणि महिला भगिनी सर्वात जास्त उपस्थित होत्या. 19 मागण्या आम्ही शासनाला दिलेल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने मागणी संस्थाचालकांची असेल, वेतनेतर अनुदान असेल, मुख्याध्यापक शाळा तिथे मुख्याध्यापक असावा, त्याचबरोबर पटाची अट न टाकता शिक्षकांची भरती चालू करावी, पवित्र प्रणालीचा जो खेळखंडोबा चालू केलेला आहे तो तातडीने थांबवून पटकन ह्या आचारसंहितेच्या अगोदर सर्व शाळांच्या मध्ये शिक्षक भरती करावी आणि या सर्व इतर 19 मागण्यांचं जे परिपत्रक आहे ते आम्ही शासनात दिलेलं आहे, तातडीने याच्यावर कार्य करावी. अन्यथा 17 तारखेपासून आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी सर्व संघटनांच्या वतीनं करणार आहे. धन्यवाद. झाल्या होत्या आणि राजवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही धैर्य असा मोर्चा काढला. मोठ्या संख्येनं याच्यामध्ये शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर आणि ग्रंथपाल असे सर्व विविध स्तरातील सर्व मंडळी याच्यामध्ये सहभागी झाले. विशेष करून याच्यामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणामध्ये अनेक गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत. महाविद्यालयामध्ये अनुदान नाही, सेवक भरती नाही, प्राध्यापक भरती नाही, त्याचबरोबर तंत्रशिक्षणामध्ये काही बाबी गंभीर निर्माण झालेल्या आहेत आणि प्राथमिक शिक्षणामध्ये तर याच्यापेक्षा गंभीर बाबी निर्माण झालेल्या आहेत. प्राथमिक शाळांच्यामध्ये 100 चा पट असेल तर मुख्याध्यापक असेल असं होतं, ते आता 150 वरती संख्या नेलेली आहे, त्यामुळं अनेक शाळांना मुख्याध्यापक असणार. विशेष जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की 2005 पूर्वीची सेवकांच्यासाठी, शिक्षकांच्यासाठी तिन्ही पेन्शन योजना लागू केली पाहिजे. आमची सातत्यानं सरकारकडे मागणी आहे की शिक्षक सुखी असेल, समाधानी असेल, तर खूप चांगल्या पद्धतीने आणि म्हणून आमच्या या अनेक मागण्या या क्षेत्रामध्ये आहेत. या सगळ्या मागण्या सरकारने मान्य करायला पाहिजे आणि शिक्षणावरती 1 सकल उत्पन्नाच्या 6% रक्कम केंद्र सरकारनं खर्च केली पाहिजे, राज्य सरकारनं खर्च केली पाहिजे. तुम्ही मोठ्या प्रमाणात आमच्याकडून शिक्षण कर घेता, ती सगळी रक्कम शिक्षणावर खर्च करण्याची तुम्ही तयारी दाखवा, तुम्हाला पैसा कमी पडणार नाही. तुम्ही हे जर केलं नाही तर आम्ही सातत्यानं आता इथून पुढे हा आवाज उठवणार आहोत. आजच्या आंदोलनात वैशिष्ट्य असं की या एकाच वेळेला एका दिवशी सबंध महाराष्ट्रभर मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक संघटना आणि शिक्षण संस्था महामंडळ या सर्वांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे, निवेदन दिलेलं आहे. सरकारनं वेळीच जागं व्हावं एवढंच मी सरकारला या निमित्ताने सुचवेल. कारण जर आंदोलन फार मोठ्या प्रमाणात झालं तर कालच घडलेलं आहे की बांगलादेशच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी बांगलादेशमधून भारतात आश्रय घ्यावा लागलेला आहे. कारण सामाजिक प्रश्नाकडे सातत्याने तिथं दुर्लक्ष झाल्यामुळं फार मोठा उठाव झाला. या देशात असा उठाव जर व्हायचा नसेल तर शिक्षण पहिल्यांदा सुधारलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं हित जपलं पाहिजे. जय हिंद. संघाच्या वतीनं एका अध्यक्षांना मनोगत व्यक्त केलं. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती संस्थाचालक येणं ही खूप वाईट गोष्ट आहे. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी EBCवर सरपंचांना सहीचा अधिकार दिला, हे राज्यकर्ते कुठं? आणि आज शिक्षण संस्था बंद करून खाजगी शिक्षण व्यवस्था निर्माण करणारे राज्यकर्ते, ही
तपावत आज राजकारणामध्ये मी निर्णय धरले की कुठल्याही पक्षाचा असू द्या, परंतु शिक्षणाकडे बघण्याचा उदासीन वृत्ती, मग अशी भावनी सांगितलं की नवीन शैक्षणिक धोरण पुढच्या वर्षी या देशामध्ये लागू होत आहे, परंतु नवीन शैक्षणिक धोरणासाठी त्या ठिकाणी आर्थिक बजेट तरतुदीमध्ये काही केले गेलं नाही, आणि ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या रास्त आहेत की मुख्याध्यापक असला पाहिजे, वेतन दान असलं पाहिजे. आज माझ्या शाळेत मी शिक्षण संस्था चालवतो, माझ्याकडे 24 पदं नाहीत, 24 शिक्षक कमी आहेत, म्हणजे आज कशा चालवायच्या शाळा. आणि आपण शासन नको तिथं अनुदान देत आहे, नको तिथं वेगळ्या योजना जाहीर करत आहे, जर शिक्षण सबल झालं तर या राज्यामध्ये कुठलीही एकही योजना या ठिकाणी शासनाला द्यावी लागणार नाही. तुम्ही शिक्षणावर त्या ठिकाणी खर्च करा, शिक्षणावर खर्च केला तर त्या ठिकाणी लोकांना पांगूळ गाडीची मदत पडणार नाही, आणि तेच बेसिक त्या ठिकाणी शासन विसरलंय. आदरणीय भवनच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पहिल्यांदा शासनाला विनंती करतो, पण जर शासन त्या ठिकाणी आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर 17 तारखेला आमची शिक्षण संस्था चालक संघ असेल, शिक्षण सर्व संघटना असतील, ते नॉन टीचिंग स्टाफ असेल सगळी, आम्ही जन आंदोलनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी 17 पासून 7 मध्ये कलेक्टर ऑफिस सुरू करतो. ओके ओके.